शासन पुरस्कृत अमृत 2.0 अभियानाअंतर्गत पनवेल महानगरपालिकेला मल निसारण व पाणी पुरवठा प्रकल्पाकरिता तब्बल 355.74 कोटी रुपये खर्चाची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे। त्यामुळे शहराप्रमाणे ग्रामीण भागाचा विकास मोठ्या प्रमाणात होणार आहे। त्या अनुषंगाने मल निसारण प्रकल्पासाठी 207.58 कोटी रुपये तर पाणी पुरवठा प्रकल्पासाठी 148.16 कोटी रुपये खर्चाची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे। केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2.0 राज्यांमध्ये अंमलबजावणी करण्यात येणार आहे। सदर अभियानाअंतर्गत पाणी पुरवठा, सरोवराचे पुनरुज्जीवन व हरित क्षेत्र विकास इत्यादी पायाभूत सुविधांची निर्मिती राज्यातील सर्व नागरी स्वराज्य संस्थांमध्ये करण्यात येणार आहे। यामध्ये राज्यातील 44 शहरांमध्ये मल्ल निसारण सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। यामध्ये पनवेल महानगरपालिकेचा समावेश झाला आहे। स्वच्छ भारतचे स्वप्न खऱ्या अर्थाने आता पूर्ण होणार आहे। याशिवाय पाणी पुरवठा प्रकल्पालाही मान्यता मिळाल्याने पनवेलकरांची पाण्याची समस्या सुटणार आहे। मल्ल निसारण प्रकल्पासाठी केंद्र शासनामार्फत 69 कोटी रुपये, राज्य शासनातर्फे 76 कोटी रुपये अनुदान मिळणार असून पनवेल महानगरपालिकेला खर्चाचा हिस्सा 30% असणार आहे। यामध्ये खिडूकपाडा, कामोठे, नौपाडा, खारघर, ओवेगाव, कळंबोली, मोठा खांदा व ढोंगऱ्याचा पाडा या गावांचे विद्यमान मल निसारण सिस्टीमशी जोडण्यात येणार आहे। तर भिंगारी, पेंधर, टेंभोडे, पिसारवे, पडघे, तुरफे, नागझरी, तोंड्रे, तळोजा, मजकूर, नावडे, रोहिणजण, धाकटा खांदा, तळोजा, पाचनंद, वळवली, देवीचा पाडा, पालेखुर्द, घोट, ओवे कॅम्प व घोलवाडी येथे प्लांट उभारण्यासाठी निधी उपलब्ध होणार आहे। पाणी पुरवठा प्रकल्पासाठी 148.16 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत। त्यापैकी 49 कोटी केंद्र शासन, राज्य शासन 54 कोटी रुपये अनुदान मिळणार असून 44 कोटी रुपये पनवेल महानगरपालिकेचा निधी असणार आहे। या दोन्ही प्रकल्पासाठी कार्यान्वयन यंत्रणा पनवेल महानगरपालिका राहणार असून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना व राज्य शासनाच्या निर्णयानुसार सदर प्रकल्पाची अंमलबजावणी होणार आहे। नुकताच या इथे राज्य सरकारकडून ज्या प्रकारे इथे जाहीर झालेला आहे की पनवेलच्या 27 गावांना सिवरेज लाईन आणि त्याचप्रमाणे 37 गावांना पाण्याच्या टाक्या आणि वॉटर डिस्ट्रीब्युशन लाईन ह्या मंजूर झालेल्या आहेत आणि अशा प्रकारे 350 कोटींची कामं ही पनवेल महानगरपालिकेला ही मंजूर झालेली आहेत। खरोखर एक मोठीशी अचीवमेंट आहे। याच्यामुळे पनवेल महानगरपालिकेमध्ये ह्या गावांचा येण्याचा निर्णय हा योग्य ठरलेला आहे असंच मला वाटतंय आणि खरोखरच या सर्व ग्रामस्थांचे, पनवेल महानगरपालिकेच्या सर्व नागरिकांचे मी इथे अभिनंदन करेन। गेल्या 5 ते 7 वर्षांपासून माननीय आमदार प्रशांतराव ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही इथे वारंवार मंत्रालयामध्ये ज्या वेळेला बबनराव लोणीकर हे तिथे मंत्री होते त्यावेळेला कित्येक वेळेला आम्ही त्या मंत्रालयामध्ये गेलो। आम्ही जितक्या वेळा गेलो त्याच्यापेक्षा तिप्पट चौपटीने माननीय आमदार प्रशांतराव ठाकूर यांनी त्या इथे सातत्याने पाठपुरावा केला आणि त्याच्यामुळे हे याला यश भेटू शकलं असंच मी म्हणेन। त्या काळानंतर मग सरकारमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल झाला आणि त्यामुळे हे पनवेल शहर हा भारतीय जनता पार्टीच्या कडे आहे म्हणून सांगता हे प्रकरण पूर्णपणे सांगता येतं दुर्लक्षण्यात आलेलं होतं। परंतु नंतर मग एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार आल्यानंतर एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी या इथे सातत्याने सांगता याचा पूर्ण सांगता निपटारा करून या इथे 350 कोटींच्या या योजना मंजूर केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळेच या ग्रामीण भागाला आता महानगरपालिकेच्या दर्जाच्या अशा म्हणजे सांगता जागतिक स्वरूपाच्या अशा पायाभूत सुविधा या उपलब्ध होणार आहेत आणि त्याचा फायदा हा या ग्रामीण भागाला मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि अर्थातच पनवेल शहराला याचा फार मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। पनवेल हे आता इथे अत्याधुनिक स्वरूपाचं होण्याकडे आता चांगल्या प्रकारे आता वाटचाल करणार आहे असंच मला वाटतं। सर्व पनवेलकरांचं याच्याबद्दल मी अभिनंदन करतो। धन्यवाद। पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट।